त्याची औकात काय त्या गोविंद चव्हाणांची? परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे, त्यांनी कधी ते सांगावं. कुठल्या रस्त्यावरती किती वाजता कुठे यायचं ते मला सांगावं, तिथे बसतो. तू एका बापाचा असेल तर ये तिथे, दाखव तुझ्या काय हिंमत असेल ते. ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं. आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत. लक्षात ठेवा, तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही. शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत. जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे. तर नुसती पाहणी नको आहे कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. कुचकामी म्हणतोय मी, डायरेक्ट सांगतोय आज. असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही. युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो. जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे. परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे, त्यांनी कधी ते सांगावं. कित्येक वर्ष उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं, कधी कोणतं काम केलंय? एक काम करून दाखवलंय असं दाखवा ना. एक काम केलंय मी, हे काम केलंय 35-40 वर्षामध्ये. काय केलंय? काहीच कोकणासाठी केलं नाही. आणि मोठमोठ्या घुसाऱ्या करत असाल तर चालणार नाही. ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्व दिलं. आता कोण महत्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं.